आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर पुणे शहरातील टॉप 9 बातम्या. मुंबईच्या धरणांमध्ये केवळ 32% पाणीसाठा शिल्लक. पाणीसाठा केवळ 2 महिने पुरण्याचा अंदाज. पुरेसा पाऊस न झाल्यास पालिकेसमोर पाणी पुरवण्याचं मोठं आव्हान. मुंबई विमानतळावरून 19 कोटींचं कोकेन ड्रग जप्त. बूट आणि शॅम्पू बॉटल्समध्ये लपून ड्रगच्या तस्करीचा प्रयत्न. महिलेवर कारवाई. मेट्रो 3 प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या 257 पैकी केवळ 119 झाडांचंच पुनरोपण. MMRCLचा उच्च न्यायालयातील समितीसमोर प्रस्ताव. देशातील नवीन नोकऱ्यांच्या संख्येमध्ये जानेवारीमध्ये 4% घट. सेवानिवृत्तीचं नियोजन करणाऱ्या EPFO संघटनेकडून आकडेवारी जाहीर. मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता घसरल्यानं समन्वय समितीकडून अनेक महत्वाच्या शिफारशी. महापालिका आणि नगरपालिकांना पार्किंगचं व्यवस्थापन कठोरपणे करण्यासह नानाविध प्रकारचे निर्देश. मुंबईत महावितरण विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार. महावितरण कंपनीच्या देयकावर सुराज एक वर्ष सुराज्याचं या जाहिरातीवरून समाजवादी पक्षाची कारवाईची मागणी. मॉल आणि शाळांमधील आग रोखण्यासाठी सरकारकडून आता कठोर सूचना जारी. सरकारी इमारती, शाळा, महाविद्यालय, मॉल्स त्याचबरोबर मार्केट आदींसाठी आपत्ती निवारण अग्निप्रतिबंधक उपाययोजना करणं बंधनकारक. तज्ज्ञ समितीची नियुक्ती. कचरा जाळल्यानं प्रदूषण होत असल्याच्या तक्रारींची मुंबई महापालिकेकडे नोंद. कचरा जाळून प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा. खंडणीसाठी 9 वर्षीय मुलाची हत्या. अंबरनाथच्या वांगणी गोरेगाव परिसरातील हत्येच्या घटनेनं खळबळ. पोलीस आरोपींच्या शोधात.